राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारचे 10 मोठे निर्णय। नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या शिष्टमंडळात घेतलेल्या भेटीवेळी त्यांनी आश्वासन दिले आहे। 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये अनुदान मिळणार। 100% अनुदान मिळणार। पहिल्या 10 दिवसांचे पैसे मिळणार आहेत। योजना आहे दूध अनुदान योजना। दूध उत्पादकाने अचूक व लवकर माहिती भरली तर अनुदान तातडीने त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। पीएम किसान उत्सव 2.5 लाख शेतकऱ्यांना मिळणार बुधवारी 147 कोटी। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो किसान योजनेचे 4,000 रुपये असे मिळून एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मिळणार आहेत। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। आजपासून राशन दुकानावर मोफत साडी मिळणार। पिवळे राशन कार्ड धारकांना मिळणार नाही साडी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 12 लाखांची नुकसान भरपाई मिळणार। 2020-22 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा। दिव्यांग निधीचे 2,000 रुपये आज वाटप। दिव्यांग निधीचे 5% असे एकूण 2,14,000 रुपये धनादेश वाटप करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर जालना मार्ग जाणाऱ्या बस अचानक केल्या बंद। पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार बीड विभागाचा महत्त्वाचा निर्णय। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 3,65,000 शेतकऱ्यांना मिळणार 6,000 रुपये अनुदान। लोकसभा आचारसंहितापूर्वी मिळेल लाभ। ईकेवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। संजय गांधी निराधाराच्या अनुदानात वाढ होणार। किती वाढ होणार याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। निम्मा महिना बँका बंद। पैशाचे करावे लागणार नियोजन। येणाऱ्या मार्च महिन्यात 5 रविवार आणि 2रा आणि 3रा शनिवार आणि इतर 7 दिवशी सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे दररोजच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा।